नमस्कार, मी केतकी जोशी. गँगस्टर जाळात या आमच्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. कानपूरमधल्या पोलीस हत्याकांडातला मास्टरमाइंड विकास दुबेला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून पोलिसांनी त्याला अटक केली. कानपूरमधल्या बिकारू गावात अंदाधुंद गोळीबार करून 8 पोलिसांचा जीव घेणारा विकास दुबे शरण आला की त्याला अटक झाली, यावरून आता वाद सुरू झालाय. गेल्या 7 दिवसांपासून फरार असलेला विकास दुबे उत्तर प्रदेशातून मध्य प्रदेशात जातोच कसा? त्याच्यावर 5 लाखांचं इनाम ठेवण्यात आलंय. काल विकास दुबे फरीदाबादमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तो उज्जैनपर्यंत कसा पोहोचला? त्याला महाकाली मंदिरातल्या परिसरातून अटक करण्यात आली, मात्र तिथे त्याला कोणीही ओळखलं नव्हतं. नाव विचारल्यावर मी विकास दुबे असं त्यानं जोरजोरात सांगितलं आणि मग त्याला अटक करण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विकास दुबेनं अटक करताना काहीही प्रतिकार केला नाही. या आणि अशा अनेक गोष्टी आता त्याच्या अटकेनंतर पुढे येत आहेत. अटक जरी झाली असली विकास दुबेला, तरी त्यानंतर आता राजकारणसुद्धा रंगायला लागलेलं आहे. सध्या तरी विकास दुबेला अटक झाली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर महत्त्वाचे एक पाहुणे असणार आहेत आणि त्यासाठीच आपल्यासोबत महत्त्वाचे पाहुणे, त्याचप्रमाणे तिथल्या प्रतिनिधींकडून देखील आपण माहिती घेणार आहोत. माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबईचे धनराज वंजारी आपल्यासोबत असणार आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. कारण आम्हाला सगळ्यांनाच अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत. सध्या ही दृश्य आपण जी बघतोय ती आहेत विकास दुबेला ज्यावेळेला बेड्या ठोकण्यात आल्या त्यावेळची ही दृश्य आहेत. नवा एक वाद रंगलेला आहे. विकास दुबे नेमका त्याला अटक करण्यात आली, त्याची शरणागती होती का हे स्टेज अटक होती, याबद्दलचे हे सगळे नवा वाद आहे. ही दृश्य आपण बघतोय काही वेळापूर्वी जेव्हा त्याला अटक करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये महाकाली मंदिराच्या परिसरातून त्याला अटक करण्यात आली आणि त्यावेळेला तो एकटाच होता, त्याच्याबरोबर साथीदार नव्हते. त्यांनी अटक केल्यानंतर कोणत्याही प्रकारे प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. स्वतःचं नाव सांगून त्यांनी ओळख दिली असं देखील सांगितलं जात आहे. 8 पोलिसांचा जीव घेतलेला हा विकास दुबे आहे, तिथला गँगस्टर आहे, ज्याच्यावर 60 सुद्धा जास्त गुन्हे दाखल आहेत. 7 दिवसांपासून विकास दुबे फरार होता. काल फरीदाबादमध्ये दिसला होता तो, जे उत्तर प्रदेशात येतं. मग अचानक इतक्या लवकर सीमा ओलांडून तो मध्य प्रदेशात गेलाच कसा? हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हमारी पुलिस छोड़ती नहीं है किसी को भी, और विकास को भी पकड़ा है और गिरफ्तार कर लिया है, हमारी कस्टडी में है वो. सर, क्या खबर मिली, कैसे ये पूरा ऑपरेशन हुआ? अब इंटेलिजेंस की बातें सीधी नहीं बताना चाहिए अभी फिलहाल, उसके मर्म तक पहुंचने के बाद बताएंगे. मैं अभी सिर्फ इतना बता रहा हूं कि हमने गिरफ्तार किया है, हमारी कस्टडी में है. सर, मंदिर में से गिरफ्तारी हुई है? मंदिर के बाहर अंदर उसको न लाए मंदिर को बीच में, पर उज्जैन में गिरफ्तारी हुई. जो भी कृत्य किया वो बहुत निंदनीय था, बहुत चिंतनीय था, और मध्य प्रदेश को बड़ी कामयाबी मिली है. और पूछो, एमपी पुलिस को ये आशंका थी क्या कि यूपी से वो एमपी में आ सकता है? क्योंकि ग्वालियर वारदात होने के बाद से ही हमने पूरी मध्य प्रदेश की पुलिस को अलर्ट मोड पे रखा था और पूरी निगाह रखी जा रही थी और गिरफ्तार किया. नजर ठेवली जात होती. व्हायरल झाले होते खूप ठिकाणी विकास दुबेचे फोटो. आणि कुख्यात असा हा गुंड आहे जो सरळ सरळ पोलिसांना मारतोय. ज्यावेळेला 8 पोलिसांचा जीव गेला त्यावेळेला सुद्धा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर विकास दुबेचे सगळे साथीदार तिथून फरार झाले होते. त्यातल्या 3 जणांना लगेचच तिथे मारण्यात आलं होतं, शेजारच्या गावांमध्ये ते सापडले होते. आज दोघांना सकाळी अटक करण्यात आली. या दोघांना एकाला अटक करण्यात आली फरीदाबादहून नेताना त्याला मारण्यात आलेला आहे. याची ह्या सगळ्या जर घडामोडी पाहिल्या आणि विकास दुबेचं जर उत्तर प्रदेशातून मध्य प्रदेशातलं जाणं पाहिलं, तर नेमकं कोण मदत करतंय विकास दुबेला हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न पुढे येतोय. असे अनेक प्रश्न आहेत. पण सध्या तरी 60 जास्त गुन्हे ज्याच्यावर दाखल आहेत, असा कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यात आलेली आहे. आणि आपल्यासोबत आहेत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबईचे धनराज वंजारी. वंजारी सर, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात तुमचं. आम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत.
आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करणारच आहोत. पण विकास दुबेला अटक की शरणागती हाच आता पुढचा एक कळीचा मुद्दा झालेला आहे. याच्यावरच आता भरपूर चर्चा सुरू झालेली आहे. उत्तर प्रदेशातला हा गँगस्टर आहे आणि त्याला राजकीय पाठबळ कायमच मिळत आलं आहे असं देखील म्हटलं जात आहे. अगदी छोट्याशा गावातनं सुरुवात करणारा हा कुख्यात गँगस्टरपर्यंत कसा पोहोचला ही कहाणी देखील त्याची रंजक आहे. साधारणपणे 3 जुलैपासून हे सगळं सुरू झालंय. 3 जुलैला बिक्रू गावामध्ये 8 पोलिसांची हत्या झाली. त्यांना अंधाधुंद गोळीबार करून ठार करण्यात आलं. विकास दुबेला पकडण्यासाठीच हे पोलीस तिथे गेले होते. त्यानंतर 8 जुलैला हमीरपूरमध्ये अमर दुबे हा चकमकीत ठार झाला. त्याचा अगदी उजवा हात समजला जातो विकास दुबेचा. 8 जुलैलाच विकास दुबेच्या आणखी 3 साथीदारांना अटक करण्यात आली. तर विकास दुबेच्या नातेवाईकांची देखील 8 जुलैला चौकशी करण्यात आली. त्यानंतर 4 राज्यांमध्ये आरोपींचा शोध सुरू झाला. इटावामध्ये बौआ दुबे हा ठार झाला. आज म्हणजे 9 जुलैला सकाळी त्याला ठार करण्यात आलं. तर 9 जुलैलाच कानपूरमध्ये प्रभात मिश्रा ठार झाला. चकमक झाली आणि तो पोलिसांच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करत होता असं सांगितलं जात आहे. त्यानंतर 9 जुलैलाच आज विकास दुबेला अटक करण्यात आली. कोण आहे हा नेमका विकास दुबे त्याबद्दल एक त्यावर एक नजर टाकूया. टोळी तयार करून गुन्हेगारी कारवायांना त्यानं सुरुवात केलेली आहे. गेल्या 3 दशकांपासून गुन्हेगारी जगतात विशेषतः उत्तर प्रदेशातल्या गुन्हेगारी जगतात तो अत्यंत सक्रिय आहे. 19 वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात जाऊन त्यानं राज्यमंत्र्यांची हत्या केली आणि तेव्हापासूनच विकास दुबे हे नाव जास्त पुढे आलंय. राज्यमंत्री संतोष शुक्लांचा त्यांनी केलेला खून, पण त्या खून प्रकरणातनं त्याची पुराव्याअभावी सुटका सुद्धा झाली. हाय प्रोफाईल हत्येनंतर शिवलीचा डॉन म्हणून तो सगळीकडे प्रसिद्ध झाला. चोरी, दरोडे, खून, अपहरण असे जवळपास 52 जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सिद्धेश्वर पांडे यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुद्धा झालेली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्याची जवळीक असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याला राजकीय वरदहस्त कायमच मिळालेलं आहे असं देखील सांगितलं जातं. आणि म्हणूनच कुख्यात गँगस्टर असून सुद्धा कारवाया फारशा त्याच्यावर झालेल्या दिसत नाहीत. आणि यानंतर आपण सहज उत्तर प्रदेशात लखनौहून आमचे प्रतिनिधी राजीव सिंह याबद्दलच काय आणखी माहिती देत आहेत ते ऐकूयात. यकीनन अगर देखा जाए तो विकास दुबे का 93 से जो है एक आपराधिक इतिहास रहा है, जरायम की दुनिया में कदम रखा है. तब से इतिहास रहा है कि इसे पुलिस कभी पकड़ नहीं पाई है. इसने या तो सरेंडर किया है और सरेंडर करके जो विधिक प्रक्रिया है उसका लाभ उठाकर ही ये बचता रहा है. और यही कारण है कि एक बार फिर इस बात पर डाउट किया जा रहा है कि आखिर इतनी आसानी से इसने गिरफ्तारी कैसे दे दी. तो कहीं ना कहीं ये इसकी रणनीति का हिस्सा हो सकता है. और इसी के कारण जो पुलिस, उत्तर प्रदेश की पुलिस और एसटीएफ की टीमें वहां पर पहुंचेंगी, वो इस बात का पता कराएंगी कि जिस विकास दुबे को खोजने के लिए कई राज्यों की पुलिस बीते 6 दिनों से लगातार अपने स्तर से हर संभव प्रयास कर रही थी, वो विकास दुबे बिना मास्क के, बिना किसी बचाव के कैसे महाकालेश्वर के गेट पर खड़ा था और कैसे उसने आसानी से अपनी गिरफ्तारी दे दी. जबकि उसके पास अत्याधुनिक हथियार थे, अगर वो चाहता तो पुलिस कर्मियों पर भी फायरिंग कर सकता था और बच सकता था. देखिए ये बात सच है कि अभी तक अगर उत्तर प्रदेश की जांच एजेंसियों की बात करें तो इनका ये मानना था कि विकास दुबे जो है वो NCR क्षेत्र में ही बना हुआ है. लेकिन इनको ये भनक नहीं लगी थी कि विकास दुबे कल ही NCR छोड़कर उज्जैन की ओर निकल चुका है. लेकिन क्योंकि लगातार मीडिया चैनलों पर विकास दुबे की बीते 1 हफ्ते से खबर चलाई जा रही है और पुलिस को भी अलर्ट किया गया था, फोटो दी गई थी थाने को, और यही कारण था कि उस सिपाही ने उसे पहचान लिया जल्द से जल्द, अन्यथा क्या होता कि इसे खोजने में. लेकिन दूसरी बात जो सबसे बड़ी चौंकाने वाली है कि जो शख्स 8 पुलिसकर्मियों को निर्मम हत्या कर देता है, ताबड़तोड़ फायरिंग करता है, वो शख्स इतनी आसानी से कैसे अपना सरेंडर करता है, इतनी आसानी से कैसे गिरफ्तारी दे सकता है. वो भी बताया जा रहा है कि विकास दुबे के साथ उसके 2 साथियों को भी गिरफ्तार किया गया है. आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी असणार आहेत विकास चौहान उत्तर प्रदेशातून. विकास जी, अब ये स्टेज अरेस्ट है या अरेस्ट है इसके ऊपर अभी पॉलिटिक्स शुरू हो रहा है, क्या इस बारे में जानकारी है? क्योंकि विकास दुबे ने जब अरेस्ट किया उसको तो कोई भी उसका अपोज नहीं किया, वो आसानी से पुलिस के हाथों चला गया.
बिल्कुल ये देखा जाए जिस प्रकार से प्राथमिक जो दृश्य देखने में आए हैं उससे ये कतई साबित नहीं होता कि उसने अपनी गिरफ्तारी का विरोध किया हो, और अगर गिरफ्तारी का विरोध छोड़िए यदि उसे अपना बचाव भी करना होता तो साफ तौर पर इस तरीके से पुलिस के सामने कतई नहीं आता, और ऐसी जगह बिल्कुल नहीं आता जहां उसे पता हो कि वहां पहले से पुलिस और सुरक्षा एजेंसी मौजूद है। तो ये साफ जाहिर होता है कि उसका मन तय था उसे अपनी गिरफ्तारी देना है, और गिरफ्तारी देना है इसका मतलब ये सिद्ध होता है कि वो आत्मसमर्पण ही कहलाएगा। तो जिस प्रकार से उसने खुद का परिचय दिया, मैं विकास दुबे हूँ, और उसी वक्त वहां के जो कर्मचारी मौजूद थे वो हरकत में आए, और हरकत में आते ही उसने स्थानीय जो थाना है उस थाने पर सूचना दे दी। सूचना के बाद मौके पर पहुंची पुलिस भी इस वक्त हलाकान रही कि आखिर इतना साफ शूटर बदमाश यहां पहुंचा कैसे, जिसको पूरे देश भर की पुलिस तलाश रही हो वो खुद ब खुद यहां आकर अपना आत्मसमर्पण करते। हालांकि इसके बाद में तमाम बातें कही जा रही है, लोग जो राजनीतिक पार्टियां हैं वो अपना अपना अलग अपना पक्ष रख रही है, इसके साथ साथ में तो एक साइमल्टेनियसली एक और थ्योरी भी चल रही है, और थ्योरी में ये बताने का प्रयास किया जा रहा है कि विकास दुबे को मुस्तैदी के साथ पकड़ लिया गया, लेकिन उसका बिल्कुल भी ये मन नहीं था कि वो वहां से भाग सके, यदि वो चाहता तो भाग सकता था, वो अत्याधुनिक हथियार रखता भी है और चलाना भी बहुत अच्छे से जानता है, हालांकि फरारी के दौरान है, लेकिन फरारी में भी उसके पास यदि वो चाहता तो हथियार उपलब्ध हो सकते थे, बेहद कुख्यात बदमाश है, कुख्यात गैंगस्टर है, लेकिन उसने ऐसा नहीं किया। वो जब महाकाल मंदिर में प्रवेश किया उस वक्त उसके चेहरे को उसने नहीं ढका हुआ था, यदि अपना उसने आइडेंटिफिकेशन ओपन किया था तो साफ तौर पे जाहिर है वो चाहता था कि मुझे पुलिस पकड़ ले, वो ये भी चाहता था कि किसी भी तरीके से वो उत्तर प्रदेश पुलिस के हत्थे ना चढ़े, इसलिए बाहरी राज्यों की पुलिस को वो समर्पण अपना करना चाहता था। यही नजारा था, यही तरीका था कि वो खुद मंदिर पहुंचा, दर्शन की अथवा नहीं कि इसको लेकर पुष्टि अब तक नहीं हो सके, लेकिन जो साथ साथ में तमाम थ्योरी जरूर अभी चल रही है कि उसे जो वहां लोग थे उन्होंने पहचान लिया। जी धन्यवाद इस पूरी जानकारी के लिए विकास जी। आणि आपण आता जाणार आहोत मुंबईचे माजी सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत। वंजारी सर खूप खूप स्वागत आहे। आम्हाला मुख्य प्रश्न हाच आहे, सोशल मीडियावर इतके व्हायरल झालेले फोटो, त्यानंतर एवढा सगळीकडे प्रसिद्ध झालेला हा माणूस, हा नेमका विकास दुबे आहे तरी कोण? अगदी छोट्याशा एका छोट्या गँगपासून सुरुवात करणारा तो प्रत्येक राजकीय पक्षाशी जवळीक साधणारा हा कोण नेमका आहे विकास दुबे? विकास दुबे हा खरं तर एक फार मोठा गुंड आहे, हा लहान सहान गुंड नाही आहे। त्याचं कारण असं आहे की एका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही वर्षापूर्वी जर हा राज्यमंत्र्याची हत्या करत असेल, त्या हत्येतून साक्षीदार मिळाले नाही म्हणून याची निर्दोष सुटका होत असेल, तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की याला राजाश्रय असलेला हा राजकीय गुंड आहे। काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहे की ज्यावेळी यांनी 8 लोकांचं शिरकाण केलं, 8 पोलीस डीएसपीच्या रँकच्या पोलिसापासून यांनी सगळे पोलीस मारले, त्यावेळी नाकाबंदी लावण्यात आली, त्यावेळी हे सगळं कोविड चालू आहे, सगळीकडे लॉकडाऊनची सिच्युएशन आहे, अशा याच्यामध्ये हा गुंड विकास दुबे जो बीजेपी विकास विकास करते ना, तर हा खरा झालेला विकास आहे। हा विकास दुबे कसा काय यूपीतून बाहेर पडला? माझ्याकडे जी माहिती प्राप्त आहे तुला सांगतो, त्या माहितीप्रमाणे एक पोलीस अधिकारी याला सूचना देत होता की तुला अटक करण्यासाठी असे असे लोक येत आहे, त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव पण मला माहित आहे, त्याला आता चौकशीसाठी यूपी पोलिसांनी नाटक म्हणून ताब्यात घेतलेलं आहे, असे याचे पोलिसांमध्ये लागे बांधे आहे, असे याचे राजकारणामध्ये लागे बांधे आहे, असा हा कुख्यात 60 गुन्हे आपल्या डोक्यावर असलेला आरोपी गँगस्टर 2 साथीदारासह म्हणजे लवाजम्यासह त्याच्याकडे हत्यारही असणार, हे घेऊन यूपीच्या बाहेर पडला कसा? अगदी। दुसरी महत्वाची गोष्ट, उज्जैन मध्य प्रदेशातलं महाकालचं मंदिर हे यांनी आपल्या सरेंडरचं ठिकाण कसं निवडलं? कारण मध्य प्रदेशमध्ये ही ह्या कोविड 19च्या काळामध्ये ज्यावेळी बीजेपीने संपूर्ण देशात लॉकडाऊन करायचा होता, पण मध्य प्रदेशात सरकार बदलण्यासाठी म्हणून हा कोविड थांबवला आणि सरकार बदलल्यावर तो लॉकडाऊन करण्यात आला, तर हे सरकार बीजेपीचं आहे सगळ्या जगाला माहिती आहे। आणि तिसरं महत्वाचं, त्या ठिकाणी गेल्यानंतर हा स्वतः बोलतो की मी विकास दुबे आहे, आणि त्या मंदिराच्या जवळपास असलेले 2 पोलीस फक्त याच्यावर झडप घालतात काय, याला पकडतात काय, याच्याकडे शस्त्र असून सुद्धा हा प्रतिकार करत नाही, 8 पोलिसांचे मुर्दे पाडणारा माणूस हा साधा प्रतिकार करत नाही,
पाचवी गोष्ट त्या ठिकाणी आरामात नंतर स्पेशल फोर्स टास्क फोर्सचे पोलीस मध्य प्रदेशातले काय हजर होतात आणि मग याला धरतात काय आणि घेऊन जातात काय आणि सगळ्या मीडियावरती न्यूज की याला अटक करण्यात आलेली आहे आणि यूपी पोलीस त्याचा मध्य प्रदेश पोलीस तपास करत आहे त्यानंतर यूपी पोलिसांच्या हाती देणार आहे. अहो महाराज, कुठल्याही साध्या माणसाला ज्याला सर्वसाधारण सेमड पोर जरी असेल चौथ्या पाचव्या वर्गातलं त्यालाही समजेल का हा स्टेज अरेस्ट आहे, हा जाणून बुजून केलेला अरेस्ट आहे आणि तो ह्याच्या बाबतीतच होऊ शकतो कारण हा राजकीय गुंड आहे, याला सर्व प्रकारचं आश्रय उपलब्ध आहे राजकारणापासून तर पोलीस यंत्रणेपासून तर न्याय व्यवस्थेपासून सगळ्या प्रकारचा आश्रय याला उपलब्ध आहे. या दृष्टीनं जर आज नॅशनल चॅनलवर चर्चा होणार असेल तर माझ्यासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न एक असा आहे, मी यंत्रणेत काम केलेला अधिकारी आहे, ज्या पद्धतीनं आपल्या यंत्रणा भ्रष्ट करण्यात आल्या आणि या भ्रष्ट यंत्रणा राजकीय शक्तीच्या वेठीस बांधल्या गेल्या त्याच्यामुळं हे सगळं अराजक चाललेलं आहे. पोलीस अधिकारी म्हणून परत एकदा मी रिपीट करतो की संपूर्ण देशातल्या माझ्या पोलीस बांधवांचं जे प्रामाणिकपणे आपल्या प्राणाची आहुती देऊन कर्तव्य बजावतात त्या सगळ्यांचं मनोबल खच्ची करणारी ही घटना केलेली आहे आणि हे जे पाप ज्या राजकारण्यांनी केलं मग ते यूपीचे असो मध्य प्रदेशचे असो की केंद्रातले कोणी त्यांचा आशीर्वादाने झालेलं असो या पापाची शिक्षा या समाजाला आज ना उद्या भोगावी लागेल हे यांनी लक्षात ठेवावं. अगदी नरे सर, आम्हाला आणखीही काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत पण एक ब्रेक घेतोय आपण, ब्रेक नंतर परत भेटूया. विकास दुबे या कुख्यात गँगस्टरला अटक करण्यात आली आहे. आता शरणागती की अटक असं हे सगळं नाट्य रंगलेलं आहे पण विकास दुबे जाळ्यात सापडला गेला हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत आता असणार आहेत सिनियर असोसिएट एडिटर मुल्ला खालिद. मुल्ला सर, यही बात है कि क्या रीज़न है इसके पीछे कि उसने आत्मसमर्पण किया होगा तो उसने प्रतिकार नहीं किया जब विकास दुबे को पकड़ा गया, क्या इसके बारे में पूरा अभी पॉलिटिक्स चल रहा है? हाँ, आपने सही कहा कि आता जी बातमी या ठिकाणी मध्य प्रदेशातून येते आहे ती अतिशय पोलिसांच्यासाठी उत्साहवर्धक अशी आहे आणि उत्तर प्रदेशासाठी फारच रिलीफ देणारी अशी आहे. आणि उज्जैन या शहरामधून एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्यानं मी विकास दुबे आहे असं तिथल्या महाकाल इथल्या या प्रसिद्ध मंदिराच्या समोर ओरडून आपला परिचय देण्याची सुरुवात केली आणि त्यावेळेला तिथे जे सुरक्षा गार्ड होते त्या लोकांनी याला पकडलेलं आहे. तर ही एक अतिशय ड्रॅमॅटिक अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणू शकतो. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे जे प्रकरण एक गेले 6 ते 7 दिवस विकास दुबेच्या पोलीस हत्याकांडाच्या नंतरचं चालू आहे त्याचा हा एक नवा ड्रामा मधील एक स्टेज असं म्हणता येईल त्याला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय आश्चर्यकारकरित्या त्याचं लोकांच्या समोर येणं आणि त्यानंतर त्याची अटक होणे हे एक असं प्रकरण आहे की ज्याच्यावरती अजून जे ज्या घडामोडी होतील जे काही घटनाक्रम याच्या पुढं होणार आहेत त्याच्या आधारावरती आपल्याला काहीतरी विश्लेषण वगैरे करता येईल. पण सध्या तरी तिथले मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आहेत त्यांनी उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांना या अटकेच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. ओके, धन्यवाद मुला या बातमी या पूर्ण माहितीबद्दल. आपण जाणार आहोत धनराज वंजारी सर आपल्या सोबत आहेत. वंजारी सर, हाच प्रश्न आहे की सर्वसामान्य नागरिकांना थोडंसं पुढे गेलं तर पोलीस अडवतायत. एक कुख्यात गँगस्टर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातोय पण तरीही त्याला कोणी ओळखत नाही आहे. हे सगळं जर पाहिलं तर हे किती मोठं परिणाम करणारं आहे आणि मुख्य म्हणजे आता याच्या अटकेनंतर काय महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात? केतकी, तू अगदी बरोबर बोललीस की सर्वसाधारण माणसांची काय परिस्थिती आहे. आज साधं लॉकडाऊन मध्ये एखादा एरिया कॅन्टोनमेंट मधला असेल तर माणूस एका एरियातून दुसऱ्या एरियामध्ये जाऊ शकत नाही, इतकं पोलीस सगळे देशातलं सतर्क होऊन नाकाबंदी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. हा गुंड
कोणाचीही पर्वा न करता यूपीतून बाहेर कसा पडला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या पद्धतीनं हा ड्रामा आता जे मुल्ला बोलत होते आपलेशी आपले संवाददाता त्यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे जसं ते म्हणाले की हा ड्रामा आहे आणि खरोखरच हा ड्रामा आहे. आता सर्वसाधारण माणसाच्या मनात असा विचार पडतो की अरे एवढा मोठा कुख्यात गुंड याचे राजकीय लागे बांधे आहे किंबहुना हा राजकीय शक्तीनीच हायर केलेला त्यांचाच गुंड असल्यासारखा आहे किंबहुना एवढं जर मोठं शिरकांड पोलिसांचं झालं असतं जिथे एक डेप्युटी कमिशनर रँकचा पोलीस अधिकारी मारला जातो आणि एक लक्षात घे की 8 पोलिसांचे जे मुर्दे यांनी पाडले तर प्रत्येकाला ज्या गोळ्या लागलेल्या आहेत ना त्या गोळ्या त्यांच्या मस्तकात लागलेल्या आहेत डोक्यावर लागलेल्या आहेत. जेव्हा डोक्यात गोळी लागून आपण एखाद्या माणसाला मारतो तेव्हा त्याच्या मारण्याची आपली दुर्दम्य इच्छा अगदी पक्की झालेली असते की याला मारायचंच हे खून आहे अशा पद्धतीनं करणारा माणसाला खरं तर खूप मोठा दहशतवादी असा संबोधून त्याला हे दिलं पाहिजे होतं. हा कसला विकास दुबे आहे हे तरी समजून घ्यायला पाहिजे होतं आणि तो तिकडे झाल्यानंतर मध्य प्रदेशच त्याने का निवडलं त्याचंही कारण अगदी सरळ आहे आणि त्या ठिकाणी तो स्वतःचा परिचय देतो आणि अटक करून घेतो स्वतःला हे सगळं नाट्य आहे. तू जसं विचारलं की आता पुढे काय तर जे पुढे मी तर म्हणेल यांनी एका राज्यमंत्र्याचा पोलीस ठाण्यामध्ये घुसून ज्या पद्धतीने खून केला आणि त्या प्रकरणातून हा निर्दोष सुटला दुसऱ्या एका प्रकरणामध्ये याला जन्मठेपेची शिक्षा झाली म्हणजे ह्या कन्व्हिक्टेड क्रिमिनल आहे. आता पुढे हे प्रकरण यूपी पोलिसांकडे गेल्यावर याच्यामधले किती साक्षीदार टिकतात जसं मी तुला सांगितलं मला त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव माहीत आहे की ज्यांनी ही पोलीस पार्टी याला पकडायला गेली होती ज्यांचे एन्काउंटरमध्ये शिरकांड झालं त्या पोलीस अधिकाऱ्यांनी याला ती खबर दिली होती. याचे पोलिसांमध्ये लागेबांधे किती आहे किती साक्षीदार उद्या याच्या विरुद्ध कोर्टामध्ये उभे राहून खऱ्या अर्थाने साक्ष देऊ शकतील न्याय यंत्रणा कितपत आपल्या मूल्यांवर स्थिर आहे याचाही कस लागणार आहे. पण यूपीचं हे मॉडेल देशासाठी संपूर्ण संविधानिक लोकशाहीसाठी अतिशय भयानक असं गंभीर असं मॉड्यूल आहे आणि या मॉड्यूलची गंभीरता सर्वसाधारण माणसाच्या दृष्टिकोनातून जर बघितली तर मला असं वाटतं की हे अराजकमय सिच्युएशन आहे आणि या अराजकमय सिच्युएशनचा विचार जितका समाजातल्या तज्ज्ञ लोकांनी पब्लिक इंटेलेक्च्युअल्सनी जे स्वतःला बुद्धिजीवी समजतात जे स्वतःला कायद्याचे पायिक समजतात त्यांनीही करायला पाहिजे आणि परमेश्वर करो आपल्या राजकीय शक्तींना देवाने सद्बुद्धी द्यावी आणि कुठेतरी समाजाभिमुख राजकारण व्हावं व्यक्तिभिमुख होऊ नये एवढंच मी सरते शेवटी सांगू शकतो. अगदी वंजारे सर खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. विकास दुबेला अटक तर झाली आता पुढे काय आणि हे नाटक आहे का शरणागती आहे हे सगळं याच्यावरून सुरू झालेलं राजकारण आमची प्रत्येक बातमीवर नजर असणार आहे. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.